नमस्कार, मी गिरीश निकम. IPL दंगल या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. किंग्ज इलेव्हन पंजाबचा पहिला विजय, लोकेश राहुलचं विक्रमी अर्धशतक आणि कोलकाता पंजाबमधील लढतीचा आज आपण आढावा घेणार आहोत IPL दंगल या आमच्या विशेष कार्यक्रमात. दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये मोहाली झालेल्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबनं 6 विकेट्सनं विजेतेपद पटकावलंय. के राहुल आणि करुण नायर पंजाबच्या विजयाचे शिल्पकार ठरले. दोघांनीही अर्धशतक झळकावलंय, तर डेव्हिड मिलरनं 24 आणि मार्क्सनं 22 धावा केल्यात. पंजाबकडून मोहित शर्मा आणि मुजीबुर रहमाननं प्रत्येकी 2 गडी बाद केलेत. किंग्ज इलेव्हन पंजाबनं नाणेफेक जिंकून दिल्ली डेअरडेव्हिल्सला प्रथम बॅटिंगची संधी दिली. दिल्लीनं पंजाबसमोर विजयासाठी 167 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दिल्लीकडून कर्णधार गौतम गंभीरनं हाफ सेंचुरी झळकावली, तर ऋषभ पंतनं 28 धावा केल्या. दिल्लीकडून बाउल्ड ख्रिस मॉरिस, डॅनियल आणि राहुल तेवाडी यानं प्रत्येकी 1 विकेट घेतली. पंजाबकडून खेळणारा लोकेश राहुल IPL मध्ये वेगवान अर्धशतक झळकावणारा खेळाडू ठरलाय. दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध के राहुलनं 14 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं. के राहुलनं KKRच्या सुनील नरेन आणि युसुफ पठाणचा विक्रम मोडीत काढलाय. अष्टपैलू सुनील नरेननं गेल्या हंगामात, तर 2014 हंगामात युसुफ पठाणनं 15 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. के राहुल किंग्ज इलेव्हन पंजाबच्या विजयाचा शिल्पकार ठरलाय. के राहुलच्या या तडाखेबंद खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबनं दिल्लीवर 6 गडी राखून विजय साकारलाय. के राहुलच्या IPL मधील ही हे 6वं अर्धशतक ठरलंय. आणि आपण याच मॅच संदर्भात, पंजाब विजयी झाले या संदर्भात आपण अधिक चर्चा करू. आमचे विशेष क्रीडा प्रतिनिधी सुनंदन लेले आपल्यासोबत आहेत. सुनंदनजी, के राहुलच्या विक्रमी अर्धशतकाची चर्चा आहे, त्याच्या या विक्रमी अर्धशतकाचं तुम्ही कसं विश्लेषण कराल? वर्णन मी असं करेन की पहिल्या 3 ओव्हरमध्ये KL राहुलने केलेलं आक्रमण हे इतकं दिमागदार होतं आणि ज्याचा परिणाम संपूर्ण मॅचवर आणि समोरच्या टीमवरती एवढा झाला की समोरची टीम त्या धक्क्यातनं सावरू शकलेली नाहीये. KL राहुल हा टेस्टचा बॅट्समन आहे. नॉर्मली तो काय करतो, जम बसवायला थोडासा वेळ घेतो आणि नंतर मोठे फटके मारतो. हवेतनं फटके मारायलाही तो घाबरत नाही हे मान्य जरी केलं, तरी आजच्या मॅचमधली त्याची इनिंग ही अविश्वसनीय होती. आणि त्यांनी आणि करुण नायरनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावरती विजय हा सहज साकारता आला. सुनंदनजी, राहुल बरोबरच करुण नायरनं देखील अर्धशतक झळकावलंय, त्याच्या खेळीबाबत काय सांगाल, काय वैशिष्ट्य होती? गिरीश, करुण नायर हा गुणी खेळाडू आहे. त्यांनी कसोटी पदार्पणाच्या पहिल्या मॅचमध्येच ट्रिपल सेंचुरी केलेली होती. ह्याचा अर्थ गुणवत्ता त्याच्या ठासून भरलेली आहे. भारतीय टीममधनं त्याला बाहेर जायला लागलं, त्याचं थोडंसं शल्य त्याच्या मनात आहे आणि त्यामुळे मिळालेल्या संधीचा फायदा हा करुण नायर उचलणार हे 100% होतं. मी काल प्रिव्ह्यूमध्ये हेच गोष्ट सांगत होतो की एकीकडे मयंक अग्रवाल आहे आणि दुसरीकडे करुण नायर आहे. हे दोन्ही अत्यंत गुणवान खेळाडू आहेत. या संपूर्ण रणजी ट्रॉफी सीझनमध्ये अफलातून बॅटिंग या दोघांनी केलेली आहे. तोच फॉर्म मला वाटतं करुण नायर पुढे घेऊन आला आणि आजच्या मॅचमध्ये शांत अर्धशतक त्यांनी केलेलं आहे. रन बॉलपेक्षा जास्त धावगती ठेवायला त्याला कुठलीच अडचण आली नाही. उगाच दातओठ खात त्यांनी फटके मारले नाहीत. सहज सुंदर अर्धशतक त्यांनी केलं, कारण सुरुवातीला KL राहुलने केलेलं शतक आणि नंतर यांनी केलेलं अर्धशतक याच्या जीवावरती मला वाटतं पंजाब टीमला आपला विजय सहज साकारता आला आहे. सुनंदनजी, तळाला डेव्हिड मिलर आणि मार्क्स टॉयसेननं प्रत्येकी 24 आणि 22 रन्स केल्यात. तळाला त्यांची खेळी किती उपयुक्त ठरली?
नेहमीच उपयुक्त ठरते. आणि हीच खरं पंजाबची मला वाटतं खासियत राहणार आहे की तळामध्ये त्यांच्याकडे चांगले ऑलराऊंडर्स आहेत. डेव्हिड मिलर हा तर फुलफ्लेज बॅट्समन आहे, त्याचं कौतुक करायलाच पाहिजे. परंतु मार्कस स्टॉयनिस हा ऑस्ट्रेलियाचा एक एस्टॅब्लिश ऑलराऊंडर आहे जो चांगली बॉलिंग करतो आणि तडाखेबाज फटकेसुद्धा मारू शकतो. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे स्टॉयनिसला डोकं आहे. उगाच गरज नसताना मोठे फटके मारायच्या प्रयत्नात तो स्वतःची विकेट गमावून गेला नाही, याला म्हणतात क्लिअर फिनिश त्यांनी केला. कारण सुरुवातीच्या काळामध्ये थोडंसं पंजाबचं गणित बिघडेल की काय असं वाटलं होतं, कारण एकीकडे के एल राहुलनी धमाल सुरुवात केली परंतु मधल्या फळीमध्ये युवराज सिंगला म्हणावा तसा छाप उमटवता आली नाही. परंतु या तळातल्या प्लेयरनी कुठलीही घाई गडबड न करता, दडपण वाढून न देता शांतपणे आपला विजय साकारला, हेच पंजाबच्या आजच्या विजयाचं वैशिष्ट्य होतं. सुनंदनजी, दिल्लीने जरी विजय साकारला नसला तरी त्यांचा कर्णधार गौतम गंभीरनं अर्धशतक ठोकले. गंभीरचं नेतृत्व आणि आघाडीला फलंदाज म्हणून गंभीरला दिल्लीला किती तो यश मिळून देऊ शकतो? गिरीश, मला वाटतं की पहिल्या मॅचमध्ये जेव्हा तो इतके दिवस के के आरकडनं खेळत होता, त्यांनी यशस्वी नेतृत्व के के आरचं करून दाखवलेलं होतं गौतम गंभीरनी, त्या पार्श्वभूमीवरती दिल्लीला परत आल्यानंतर त्यांनी स्थिरावायला वेळ घेतला नाही. ही आपण बघतो की सुनंदन यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. पंजाब आणि दिल्ली या दोन संघांमध्ये लढत झाली आणि पंजाबनं विजय मिळवलेला आहे. खरं तर पंजाब आणि दिल्ली या दोन्ही संघांना यापूर्वी आपल्या कामगिरीची छाप सोडता आली नाही. गेल्या काही हंगामात त्यांना मोठं यश मिळालं नाही, यावेळी या दोन्ही संघात मोठे बदल करण्यात आले. या हंगामात तरी या दोन्ही संघांचं नशीब बदलेल का अशी त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चा आहे. सुनंदनजी, आपण बघतो की पंजाब आणि दिल्ली हे दोन संघ असे आहेत आय पी एलमधले की गेल्या अनेक हंगामांमध्ये त्यांना यश मिळालं नाही, अगदी यशासाठी ते आसुसलेले आहेत. या दोन्ही संघांना यापूर्वी आपल्या कामगिरीची छाप सोडता आली नाही, त्यावेळी यावेळी या हंगामामध्ये या दोन्ही संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. या हंगामात तरी या दोन्ही संघांचं नशीब बदलेल का, त्यांना घवघवीत यश मिळेल का? दिल्लीकडनं जास्त अपेक्षा होती गिरीश, कारण दिल्लीच्या टीमनी संघ व्यवस्थापनांनी खूप डोक्याचा वापर करून आपल्या टीमचे बस्तान बसवायचा प्रयत्न केलाय. उणीवा ज्या होत्या त्या दूर करायचा प्रयत्न केलाय आणि त्याच चुकांची दुरुस्ती मला वाटतं वीरेंद्र सेहवागनी पंजाब टीमच्या बाबतीत केलेली आहे. कारण पंजाब टीमचं वर्षानुवर्ष गेले 10 वर्ष फॉरेन प्लेयर्सवरती जास्त भर होता की फॉरेन प्लेयर्स आम्हाला जिंकून देतील. ह्या वर्षी योजना संपूर्णपणे वीरेंद्र सेहवागने बदलली, त्यांनी मुख्य भर जो दिला तो आपल्या डोमेस्टिक प्लेयरवरती, भारतीय प्लेयर्सवरती दिला आणि त्याचे मला वाटतं फळं आज पंजाबला चाखायला मिळालेली आहेत. कारण के एल राहुलचं शतक म्हणा, त्याच्यानंतर अश्विनचं कौतुक करायला लागेल की त्यांनी उत्तम नेतृत्व केलं, स्वतःच्या 4 ओव्हर तर अप्रतिम टाकल्या, नवीन बॉल पहिली ओव्हर टाकायची हिंमत हे अश्विननी दाखवलेली आहे. म्हणजे आजच्या विजयाचे खरे शिल्पकार हे भारतीय खेळाडू होते आणि हेच गणित वीरेंद्र सेहवागनी मांडलं होतं आणि त्याच्या खेळाडूंनी ते कागदावरती नाही तर मैदानावरती खरं करून दाखवलं. तुम्ही म्हणता की दिल्लीची टीम चांगली आहे, चांगली तयारी केली होती, मात्र कुठेतरी माशी शिंकली, गोलंदाजी कुठेतरी कमकुवत ठरली आहे का असं म्हणू शकतो का आपण? शंभर टक्के, कारण धावा ह्या खूप भरपूर नव्हत्या पण एकदम फालतूही धावा नव्हत्या. ज्या पद्धतीने पंजाब टीमनी याचा पाठलाग केला हे मान्य करायला लागेल की सुरुवातीला के एल राहुलची इनिंग ही इतकी धमाकेदार होती की त्या धक्क्यातनं दिल्ली टीमला सावरायला वेळ मिळाला नाही. हे जरी कबूल केलं तरी मला वाटतं ख्रिस मॉरिस असू देत किंवा बाकीचे प्लेयर्स असू देत, आणि सर्वात म्हणजे दिल्लीचा स्पिनर चालला नाही, अमित मिश्रा चालला नाही, त्याचा सर्वात मोठा फटका आज त्यांना सहन करायला लागला. आणि त्याचं कारणच असं आहे की अमित मिश्राला सुरुवातीला जबरदस्त टोलेबाजीला सामना करायला लागला आणि तो जो अपयशाचा काळ होता तोच अपयशाचा काळ मला वाटतं दिल्ली टीम करता विनाशाचं कारण ठरलेला आहे. आपण बघतो की सुनंदनजी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आत्ताच्या घडीची ताजी घडामोड आहे ती म्हणजे शाहरुख खानची टीम के के आर ही जिंकलेली आहे, महत्त्वाची घडामोड आहे. कोलकाता नाईट रायडर्सची विजयी सलामी आहे. या मॅचकडे देखील सगळ्यांचं लक्ष होतं. रसेल अर्नॉल्ड आणि सुनील नरेन विजयाचे शिल्पकार ठरलेत. विराट कोहलीचा बंगळुरू संघ पराभूत झालाय.
मॅकेलम आणि डिव्हिलियर्सची खेळी ही व्यर्थ ठरलेली आहे. कोलकाता नाईट रायडरची ही विजयी सलामी आहे. विराट कोहलीचा बंगळुरू संघ पराभूत ठरलाय. सुनंदनजी, आपण बघतो की केकेआरनं विजय साकारलाय, कसं वर्णन कराल त्यांच्या विजयाचं, त्यांच्या खेळीचं? खरं सांगायचं तर बँगलोरने उभारलेली धावसंख्या ही तुटपुंजी नव्हती. आणि जेव्हा त्यांच्या बॉलिंगमध्ये वॉशिंग्टन सुंदर आहे, दीपक चहलचा आपला यजेंद्र चहल आहे, तेव्हा मला वाटलं होतं की कदाचित आता कलकत्ता नाईट रायडर्सला या धावांचा पाठलाग करताना थोडासा त्रास होईल. परंतु सुनील नरीन, जो खरं तर स्पिन बॉलर आहे, त्याला सलामीला पाठवायचा मागच्या वर्षीपासनं जो काही योजना केकेआरने आखली, त्या योजनेला सुनील नरीनने अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. आजच्या मॅचमध्ये सुद्धा त्यांनी बॉलिंग चांगली केली, पण त्याच्यापेक्षा सलामीला येऊन त्यांनी जे अर्धशतक केलं ते मला वाटतं फार मोठा परिणाम साधून गेलेलं आहे. आणि दुसरी एक गोष्ट आज कलकत्ता नाईट रायडरच्या पाठलागादरम्यान जी दिसली ते म्हणजे कुठल्याही क्षणी त्यांनी धाव गती आहे ती डोळ्याच्या बाहेर जाऊन दिली नाही, सतत ती टप्प्यामध्ये ठेवायचा त्यांचा प्रयत्न होता. आणि त्यामुळेच नंतर दिनेश कार्तिकने केलेली खेळी टॉप क्लास, म्हणजे मान्य आहे की आंध्रे रसेलनी येऊन जे टोले लगावले त्याचा परिणाम झालेला आहे. परंतु एखाद्या बॅट्समननी जसं एखादं मोठं जहाज हलू नये म्हणून मोठा गळ टाकतात, तसा गळ, तसा अँकर हा कॅप्टन दिनेश कार्तिकनी टाकला. आणि त्यामुळे कलकत्त्याची जी होडी आहे ती डगमगली नाही, शेवटच्या क्षणीसुद्धा शांतपणे त्यांनी विजय हाती घेतलेला आहे. त्यामुळे बँगलोरला अजूनही यशाचा मार्ग सापडत नाही आहे. यावेळेला टीम खरं तर त्यांची चांगली वाटते, पण त्यांना अजूनही यशाचा मार्ग सापडत नाही आहे. आज पहिल्यांदा मला असं दिसलं की विराट कोहलीनी विजयाकरता धडपड केली नाही, जणू काही त्याला वाटलं आता ही मॅच आपण वाचू शकत नाही आणि सोडून दिल्यासारखं झालं. सुनंदनजी, सुनील नरेनला हा तर खरा गोलंदाज आहे, मात्र गेल्या हंगामापासून केकेआर त्याला आघाडीला पाठवत आहेत, त्यामागची काय रणनीती असू शकते? दोन कारणं आहेत. पहिली गोष्ट म्हणजे सुनील नरीनकडे अनुभव आहे आणि त्याचबरोबर तो लेफ्ट हँडर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो लॉंग हँडलची बॅट वापरतो की ज्याच्यातनं त्याला फटकेबाजी करत असताना जास्त त्रास होत नाही. आणि अनुभवाचा फायदा असा आहे की हा बॉल मी इथंच मारीन असं तो ठरवत नाही. विकेटच्या ज्या बाजूला बॉल पडेल त्या बाजूला तो टोलवतो आणि मोकळा होतो. आणि हे करत असताना या वेस्ट इंडियन खेळाडूंकडे खरोखर कुठनं नैसर्गिक शैली येते याचं मला नेहमी आश्चर्य वाटतं. कालच्या मॅचमध्ये ड्वेन ब्रावोनी यशाचा मार्ग दाखवला जो त्रिनिदादचा आहे, आणि आता सुनील नरीनसुद्धा वेस्ट इंडिज आणि त्रिनिदादच्याच भागातला आहे आणि त्यांनी आज आपल्या टीमला यशाचा मार्ग दाखवलेला आहे. त्यामुळे सुनील नरीन हा जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून गेले 2 वर्ष उभारीला आलेला आहे. आणि मला वाटतं कलकत्ता नाईट रायडरनी टाकलेला विश्वास हा त्यांनी सार्थ केलेला आहे. सुनंदनजी, राणा आणि दिनेश कार्तिकच्या खेळीचं किंवा त्यांनी जे आज कामगिरी बजावली आहे त्याचं कितपत महत्त्व आहे? ती पार्टनरशिप गिरीश महत्त्वाची होती, कारण हे नितीश राणा हा गेल्या वर्षीपर्यंत मुंबई इंडियन्सला खेळत होता आणि गेल्या वर्षी त्यांनी मुंबई इंडियन्सकडनं उत्तम बॅटिंग केलेली होती. परंतु आजच्या मॅचमध्ये दिनेश कार्तिकचा जो शांतपणा आहे त्याचा परिणाम मला वाटतं नितीश राणावरती झाला. त्या दोघांची पार्टनरशिप ही यशाचा मार्ग एकदम खुला करून गेलेली आहे, कारण सुरुवातीच्या काळामध्ये सुनील नरीननी केलेली फटकेबाजी आणि नंतरच्या काळामध्ये मिडल ऑर्डरला या दोघांनी केलेली पार्टनरशिप, यामुळे यश हे त्यांच्यापासून लांब जाऊ शकले नाही आहे. आणि परत मी म्हणेन, दिनेश कार्तिक अत्यंत गुणवान खेळाडू आहे, कॅप्टन म्हणून तो केकेआरला पहिल्या मॅचमध्ये यश देऊन गेला आहे आणि त्याच्याबरोबर जसं त्यांनी भारतीय टीम करता नॉट आऊट खेळी करून विजयी ठेवून नाबाद राहत तो परतला, तसंच आज कलकत्ता नाईट रायडर करता त्यांनी करून दाखवलेलं आहे. सुनंदनजी, केकेआरकडून पहिल्या हंगामात विक्रमी शतक ठोकणारा ब्रॅड मॅक्युलम यावेळी बेंगलोरकडून खेळत असून त्यानं 27 चेंडूत 43 धावा केल्यात. त्यानं T20 आत्तापर्यंत 9,000 धावा केल्यात. काय वर्णन त्याच्या एकूणच खेळीचं, कसं तुम्ही वर्णन कराल? वर्णन एवढंच करेन की आजकालचे जे प्लेयर्स आहेत यांची मला मानसिकता खूप घबावते.
पूर्वीच्या खेळाडूंचं कसं व्हायचं की मारू नको मारू, सुरुवातीला मी हवेतनं फटकेबाजी करू की नको याचा विचार ते करायचे. परंतु नवीन जे खेळाडू आहेत ते आता कुठल्याच गोष्टीला घाबरत नाहीत, आणि हे न घाबरणं, स्वतःच्या क्षमतेवरती विश्वास ठेवणं हे त्यांच्या फटकेबाजीत दिसतं. आणि तीच मला वाटतं फटकेबाजी आज या तरुण खेळाडूकडनं बघायला मिळालेली आहे. कारण रन बॉल हे आजकालच्या क्रिकेटमध्ये तुम्ही छाप पाडायला पुरेसं होत नाही, त्याच्यापेक्षा तुम्ही काहीतरी करून दाखवलं. मोठी बाउंड्री किंवा सिक्सर मारल्यानंतर पुढच्या बॉलला परत तुम्ही, आणि अजून एक वैशिष्ट्य या मॅचेसचं तुम्ही पाहिलं तर ओव्हर चालू झाल्यानंतर पहिल्या किंवा दुसऱ्या बॉलवरती हे आक्रमण करतात, आणि तो जर का फटका योग्य मनासारखा बसला तर संपूर्ण ओव्हरवरती त्याचा परिणाम झालेला दिसतो. या सगळ्या खेळाच्या रणनीती कागदावर करणं हे पूर्वी सोपं वाटायचं, आता नवीन जमान्यातले खेळाडू हे मैदानावरती सुद्धा सहज करून दाखवत आहेत. अगदी तुम्ही अगदी योग्य असा उल्लेख केला सुनंदनजी, अगदी रन द बॉलपेक्षा काहीतरी तडाखेबाज फलंदाजी केली पाहिजे, कारण हा गेमच खूप फास्ट आहे. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या दोन बॉलमध्ये तुम्ही किती चांगले शॉट्स खेळते आहे त्यावर देखील त्या ओव्हरचं महत्त्व असतं. सुनंदनजी, मॅक्युलम असेल किंवा ए बी डिविलर्स असतील किंवा सुनील नरेन, या तिघांनी चाहत्यांचं आपल्या तडाखेबाज फलंदाजीने चांगलंच मनोरंजन केलं. या तिघांच्या खेळीबाबत काय सांगाल? मॅक्युलम हा आता इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायर होऊन 2 वर्ष होऊन गेली, पण फिटनेसच्या बाबतीत, त्याच्या खेळाच्या उत्साहाच्या बाबतीत आणि T20 क्रिकेटच्या बाबतीत त्याचा हात कोणी धरणार नाही. पहिल्या बॉलपासनं अक्षरशः त्यांनी बॉल मिडल केला आणि त्यांनी समोरच्या टीमला कधीच डोकं वर काढून दिलं नाही. आणि ए बी डिव्हिलियर्सचं तर वर्णन मी करू शकत नाही. सगळे जे जुने जाणते खेळाडू आहेत, आत्ताचे कॉमेंटेटर्स आहेत, हे त्याला 360 डिग्री प्लेअर का म्हणतात हे दरवेळेला त्याला खेळताना बघितल्यानंतर आपल्याला कळतं. सिक्सर मारताना काही प्लेयर फक्त ऑनसाईडला सिक्सर मारतात, आडव्या बॅटीने मारायला जातात, परंतु ए बी डिव्हिलियर्स ऑफसाईडला सुद्धा तेवढ्या सहजतेने फटका मारतो आणि त्याची बॅट थांबत नाही. आम्ही याला झोपाळा स्विंग म्हणतो, म्हणजे झोपाळा जसा वरनं चालू होतो आणि तो खाली येतो, तो मध्ये कुठं थांबत नाही आणि तो शेवटपर्यंत वर जातो, तसं मला वाटतं मॅक्युलम आणि त्याच्याबरोबर खास करून ए बी डिव्हिलियर्सच्या खेळाचं वर्णन करायला लागेल की झोपाळ्यासारखा त्याचा स्विंग आहे. आणि तो स्विंग एकदा यायला लागला की ऑफसाईडला बॉल असू देत, लेग साईडला बॉल असू देत, त्याला मोठे सिक्सर मारणं हे कधीच अवघड जात नाही. त्यामुळे तो आज आऊट झाला, म्हणून जर का डिव्हिलियर्स आऊट झाला नसता तर बंगलोरला अजून मोठी धावसंख्या 100% करता आली असती. कारण जर तुम्ही स्कोरकार्डवरती नजर टाकलं तर हुकमी खेळाडू विराट कोहली त्या मानाने मोठ्या धावा आज करू शकलेला नाही आहे. आणि ज्या धावा त्यांनी 300 धावा केल्या त्याच्याकरता जवळजवळ तेवढे चेंडू त्याला लागलेले आहेत. त्यामुळे मॅक्युलम आणि डिव्हिलियर्सची खेळी ही महत्त्वाची होती, कारण त्यामुळे धावगतीला खऱ्या अर्थाने गती मिळाली. बरोबर सुनंदनजी, बंगळुरूकडे अगदी हिरा आहे, दिग्गज विराट आहे, विराटने 31 धावा केल्यात, त्याच्या खेळीकडे कसं बघता? मला एवढी आज त्याची बॅटिंग खूप आकर्षक वाटली नाही. त्याचं कारण तो फटके मारताना जी नेहमीची त्याची ताकद असते, कदाचित असं असेल की जवळजवळ 3 ते 4 आठवडे तो क्रिकेटपासून लांब होता, त्यामुळे थोडासा अंदाज यायला त्याला वेळ लागला असेल. ॲटमॉस्फिअरचा, विकेटचा, बॉलच्या टायमिंगचा या सगळ्या अंदाजाकरता त्यांनी थोडासा आज वेळ घेतला. त्यामुळे आजची त्याची खेळी ही टिपिकल विराटची खेळी मी म्हणणार नाही. अजून तो स्थिरावण्याकरता ही मॅच वापरत होता असं मला वाटलं. अगदी बरोबर आहे. जसं आपण मगाशी चर्चा केली की दिल्ली आणि पंजाबला कधी विजय मिळेल, कारण ते यशासाठी आसुसलेत. बंगळुरूकडे मात्र गुणवान खेळाडू आहेत, मात्र तरी त्यांना अजून यशाची गवसणी घालता आली नाही. मला त्याचं थोडं आश्चर्य वाटलं, कारण आजच्या मॅचमध्ये पहिली बॅटिंग करत असताना दडपण वाढवायची त्यांच्याकडे संधी होती, परंतु हे म्हणत असताना थोडंसं मला कलकत्त्याच्या बॉलरचं कौतुक करावंसं वाटतं. कारण समोरच्या टीमचा मॅक्युलम असू देत जो चमकला, ए बी डिव्हिलियर्स आहे तो चमकला, विराट कोहली अपयशी ठरला नाही, हे 3 प्रमुख बॅट्समन चांगले खेळून सुद्धा
त्यांनी धावांची जी गती आहे किंवा धावांची जी संख्या आहे ती त्या मानाने कंट्रोलमध्ये ठेवली आणि त्यामुळे त्यांना मॅचमधनं बाहेर फेकलं जाणं हे बँगलोरला जमलेलं नाही आहे. त्यामुळे आजच्या मॅचमध्ये जेवढं कौतुक हे मॅकलम किंवा डिव्हिलियर्सचं करायला लागेल तेवढं कौतुक मला वाटतं हार न मानणाऱ्या कलकत्ता नाईट रायडर्सच्या बोलर्सचं करायला लागेल. अगदी बरोबर सुरेंद्रजी, कोलकाता नाईट रायडर्सचा जो कॅप्टन आहे तो तब्बल 7 वर्षानंतर बदलला गेलेला आहे. कार्तिक त्यांना यशाचं शिखर गाठून देऊ शकतो का? शिखर गाठण्याकरता अजून खूप वेळ आहे, परंतु दिनेश कार्तिकच्या खेळामधलं वैशिष्ट्य हे मानता येईल की कुठल्याही क्षणी हा पोरगा डगमगत नाही. तो धोनीचाच मला वाटतं ब्रीद घेऊन चाललेला आहे की चेहऱ्यावरती जास्त इमोशन न दाखवणं, आपल्या भावना कंट्रोलमध्ये ठेवणं, टीमला एकत्र घेऊन जाणं, या सगळ्या गोष्टी तो शांतपणे करतोय. आणि मला वाटतं नुसतंच विकेटकीपर म्हणून नाही, नुसतंच कॅप्टन म्हणून नाही, तर एक बॅट्समन म्हणून त्याची प्रगल्भता ही दिवसेंदिवस वाढतीये, जी मला वाटतं कलकत्ता नाईट रायडर करता खूप मोठी फायद्याची गोष्ट ठरू शकते. आजच्या मॅचचंच उदाहरण घ्या, चांगलं खेळत असताना नितीश राणा अचानक आउट झाला, त्याच्यानंतर आंद्रे रसल सुद्धा छोटी खेळ करून आउट झाला, परंतु हा दिनेश कार्तिक मैदानावरती पाय रोवून खंबीर उभा राहिला. म्हणून मी म्हणलं नुसतं विकेटकीपर नाही, नुसतं कॅप्टन म्हणून नाही, तर चांगला बॅट्समन म्हणून सुद्धा दिनेश कार्तिक खूप मोठी फायद्याची गोष्ट ठरतोय आपल्या टीम करता. अगदी बरं सुरेंद्रजी, आणि होम पिचचा कुठेतरी कार्तिकच्या कोलकाता नाईट रायडर्सला फायदा झालेला आहे, म्हणून त्यांनी विराट कोहलीच्या बंगळुरूचा पराभव केलेला आहे. ही चर्चा आपण अशी सुरू आहोत, मात्र उद्याच्या कुठल्या लढती आहेत त्याविषयी देखील आपण चर्चा करणार आहोत, त्या आपण बघूया. सनराईज हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्समध्ये हैदराबादमधील राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर सामना रंगणार आहे. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यावर आयपीएलमध्ये बंदी घातल्यानं सनराईज हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स संघांना त्याचा मोठा फटका बसणार आहे. आता आपल्या दोन दिग्गजांशिवायच हे दोन्ही संघ आयपीएलच्या मैदानात उतरत आहेत. सनराईज हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांच्यावर बंदी लादण्यात आल्यानं दोन्ही संघांना आयपीएल सुरू होण्यापूर्वीच धक्का बसलाय. विशेष म्हणजे हे दोन संघच एकमेकांविरुद्ध यंदाच्या हंगामातील आपापली पहिली लढत खेळणार आहेत. आता स्मिथच्या जागी अजिंक्य रहाणेकडे राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदाची, तर वॉर्नरच्या जागी केन विलियम्सनकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राजस्थान रॉयल्स संघ 2 वर्षांच्या निलंबनानंतर पुन्हा आयपीएलमध्ये परतलाय, तर राजस्थान रॉयल्सनं बेन स्टोक्स आणि जयदेव उनाडकतसाठी मोठी किंमत मोजली आहे. एवढंच नव्हे तर जोफ्रा आर्चर आणि के गोथाम सारख्या खेळाडूंसाठीही राजस्थाननं चांगलीच किंमत मोजली आहे. 27 वर्षीय DRC आणि स्मिथच्या स्थानी संधी देण्यात आलेल्या हेनरिच क्लासेन या युवा खेळाडूंकडून संघाला अपेक्षा असतील. शेन वॉन प्रमुख प्रशिक्षक म्हणून पुन्हा नियुक्त झाल्यानं शेन वॉन 2008 प्रमाणे पुन्हा एकदा राजस्थानला विजेतेपद पटकावून देईल का याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. तर डेव्हिड वॉर्नर नसल्यानं हैदराबादसाठी आघाडीला मोठा फटका बसणार आहे. शिखर धवन समवेत अलेक्स हेल्स आता आघाडीला मैदानात उतरण्याची शक्यता आहे. सनराईज हैदराबादनं आपल्या काही खेळाडूंना लिलावात आपल्याकडेच ठेवणं पसंत केलंय, तर मनीष पांडे आणि युसुफ पठाण यांना हैदराबादनं घेतल्यानं मधली फळी मजबूत वाटतेय. याबरोबरच हैदराबादचा गोलंदाजी विभागही ताकदवान वाटतोय. भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा यांच्या वेगवान, तर राशिद खान, शाकिब अल हसन या दोन दर्जेदार फिरकीपटूंकडे गोलंदाजीचा भार असेल. दरम्यान अखेरच्या क्षणी कर्णधार पदामध्ये बदल करावा लागल्यानं त्याचा संघावर परिणाम होईल असं प्रमुख प्रशिक्षक टॉम मुडी यांनी म्हटलंय. आता स्मिथ आणि वॉर्नरच्या गैरहजेरीत हे दोन्ही संघ कशी कामगिरी करतात याची चर्चा क्रिकेट फॅन्समध्ये रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. उद्याच्या लढतीविषयी आपण अधिक चर्चा करूया. सुनंदजी, आपण बघतोय की राजस्थाननं यापूर्वी आयपीएलच्या विजेतेपदाचा चषक उंचावलाय, मात्र आता स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या दोन दिग्गज खेळाडूंवर बंदी आल्यानं राजस्थान रॉयल्स आणि सनराईज हैदराबादला त्याचा किती मोठा फटका बसू शकतो? गिरीश, फटका हा सहन करायलाच लागणार आहे, कारण हे दोघेही नुसते खेळाडू नव्हते तर आपापल्या टीमचे कॅप्टन होते आणि महत्त्वाचे बॅट्समनसुद्धा होते. त्यांच्या जागी तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी आणलेला आहे ज्यांना संधी मिळणार आहे. अलेक्स हेल्सला खूप मोठी संधी मिळणार आहे, क्लासेनला खूप मोठी संधी मिळणार आहे, पण जो क्लास किंवा जो तडाखा वॉर्नरचा आहे किंवा स्मिथचा आहे तो या दोघांकडे आहे का तर मला एकदम वाटत नाही. परंतु हे म्हणत असताना दोन्हीकडच्या दोन नवीन प्लेयर्सना कॅप्टनशिप करायची संधी मिळाली, ज्याच्यात अजिंक्य रहाणेसुद्धा आहे, आणि सनरायझर्सचा कॅप्टन जो आहे विलियमसन
अत्यंत गुणी सुस्वभावी विचारी खेळाडू आहे. खरं तर त्याला या वेळेला कुठल्या तरी टीमनी कॅप्टन म्हणून आपल्या टीमकडे ओरिजिनली का घेतलं नाही याचं मला आश्चर्य वाटलं. परंतु या दोन्ही टीमकडे विजेतेपदाचा अनुभव हा आहे, त्यामुळे उद्याच्या मॅचला एक वेगळ्या पद्धतीची धार असेल. मला जोफ्रा आर्चर काय करतोय हे सुद्धा बघायचं आहे. आणि सनरायझर टीममध्ये स्पिन डिपार्टमेंट आता जबरदस्त मजबूत झालंय, त्याला राजस्थानचे लोक टॅकल कसं करतात हे मला बघायचं आहे. कारण राजस्थानचा मुख्य कोच आहे तो शेन वॉन आहे, त्यामुळे समोरच्या टीममधल्या स्पिनर करता तो काय योजना आखतो हे बघणं फार मजेदार ठरेल. अगदी बरोबर सुनंदन जी, हाच महत्वाचा पॉईंट आहे की विजेतेपदाचा अनुभव संघाकडे आहे. राजस्थान रॉयल्स 2 वर्षाच्या निलंबनानंतर आय पी एलमध्ये परतली आहे. राजस्थान समोर स्वतः सिद्ध करण्याचं किती मोठं आव्हान या संघासमोर असणार आहे. दडपण थोडंसं असणार, पण दुसरीकडे त्यांना थोडीशी आशा वाटत असेल. कारण 2 वर्षाच्या निलंबनानंतर अज्ञातवासानंतर चेन्नई सुपर किंगनी पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त पुनरागमन करून दाखवलं, त्यामुळे राजस्थान टीमला अशी कुठंतरी आशा वाटत असेल की जर चेन्नई सुपर किंग अशा पद्धतीचं पुनरागमन करू शकते तर आपण सुद्धा करू शकतो. हे म्हणत असताना किंचित मला आज राजस्थानपेक्षा सनरायझर हा जरा हैदराबादची टीम कागदावरती किंचित स्ट्रॉंग वाटते. कारण त्यांच्याकडे चांगली बॅटिंगही आहे आणि बॉलिंग डिपार्टमेंट तर फारच अप्रतिम आहे. कारण भुवनेश्वर कुमारपासनं सकीबुल हसनपर्यंत लेग स्पिनरपासनं सगळे बॉलर्स हे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि त्याचा फायदा त्यांच्या टीमला होऊ शकतो. आणि विल्यमसन मी परत एकदा सांगतो की जसा अजिंक्य राणे गुणवान खेळाडू आहे तसा विल्यमसन एक वेगळ्या क्लासचा प्लेअर आहे. आपण फक्त स्मिथ किंवा विराट कोहलीचं नाव घेतो, परंतु जो रूट आणि केन विल्यमसन हे सुद्धा इंटरनॅशनल बॅटिंगमध्ये अगदी तारे आहेत, उगवते वगैरे नाही एस्टॅब्लिश तारे आहेत. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम दोन्ही टीमवरती होणार आहे. अगदी बरं सुनंदनजी, राजस्थानचा प्रमुख प्रशिक्षक म्हणून शेन वॉर्न आहे आणि सनराईज हैदराबादचे प्रमुख प्रशिक्षक टॉम मूडी आहे. दोघंही ऑस्ट्रेलियन माजी दिग्गज क्रिकेटपटू आहे, त्यामुळे या दोन व्यक्तींचा संघावर थोडा तरी त्यांना फायदा होणारच आहे. आणि सुनंदनजी, अगदी विस्तृतपणे तुम्ही हे सगळं विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद. आय पी एल दंगल या विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Zee24 तास, रहा एक पाऊल पुढे. Zee24 तास, रहा एक पाऊल पुढे.